नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टडीज स्नायपर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत अठराशे तेहतीसचा चार्टर्ड ॲक्ट याआधीच्या लेक्चरमध्ये आपण अठराशे तेराचा चार्टर्ड ॲक्ट अभ्यासला होता त्याला थोडक्यात रिवाईज करू आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करू अठराशे तेराचा चार्टर्ड ॲक्टमध्ये मोठा बदल करण्यात आला होता तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिची मक्तदारी कमी करून या ठिकाणी चहा आणि चीनसोबत व्यापार इथपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले होते सोबतच ब्रिटनचे जे इतर व्यापारी होते यांना देखील आता भारतात येऊन व्यापार करण्याचा परवाना मिळाला होता आणि ज्या मिशनरीज होत्या ज्या धर्मप्रचाराच्या कामासाठी भाग घेतात किंवा धर्मप्रचार करतात त्यांना या ठिकाणी भारतात जाऊन धर्मप्रचार करण्यास परवानगी मिळाली होती आणि पहिल्यांदाच भारतासाठी एक लाख रुपयेचा शैक्षणिक निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता आणि जी ईस्ट इंडिया कंपनीची किंवा इतर कंपन्या ज्या आहेत त्यांचा हा जो चार्टर्ड आहे तो वीस वर्षांसाठी व्हॅलिड ठेवण्यात आला होता तर इथपर्यंतचा भाग हा अठराशे तेतीसचा फरकसुद्धा आपण तो मागच्या लिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केला होता आता अठराशे तेहतीसच्या चार्टर्ड ॲक्टने नेमके कोणते मोठे बदल झाले ते थोडक्यात अभ्यासून तर अठराशे तेहतीसचा चार्टर्ड ॲक्ट जो आहे तो महत्त्वाचा यासाठी आहे या की कारण की या ठिकाणी जी ईस्ट इंडिया कंपनी जी आत्तापर्यंत रुलिंग करत होती किंवा आत्तापर्यंत तिचा सहभाग होता या ठिकाणी अठराशे तेहतीसच्या ॲक्टने तिला पूर्णतः या ठिकाणी तिची मक्तेदारी संपवण्यात आली आणि तिचे जे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे जे होते मेंबर्स आता बोर्ड ऑफ कंट्रोलचे किती मेंबर होते तर सहा मेंबर होते आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर यांची किती संख्या होती तर चोवीस मेंबर होते आता आधीच्या आपण पार्ट्समध्ये बघितलं जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होते ते या ठिकाणी कमर्शियल्स काम बघायचे आणि बोर्ड ऑफ कंट्रोल या ठिकाणी पॉलिटिकल अफेअर्स बघायचे पण या ठिकाणी जी ईस्ट इंडिया कंपनी होती तिची मक्तेदारी संपुष्ट करण्यात आली म्हणून आता कमर्शियल भाग राहिला नाही तर मग काय केलं तर कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल यांचा एक मिळून पॉलिटिकल ग्र गट होता आता हे सगळे मिळून एक पॉलिटिकल अफेअर्स बघणार होते सोबतच जे आहे गव्हर्नर जनरलची जी काउन्सिल होती आपण बघितलं होतं की अठराशे तेराच्या ॲक्टने ती संख्या तीन चारवरून तीन करण्यात आली होती पण अठराशे ते तेहतीसच्या ॲक्टने परत ती तीनावरून चार करण्यात आली तर एक मेंबर कोण वाढवला तर तो वाढवला होता एक लॉ मेंबर आता ब्रिटिशांना या ठिकाणी एक पंडित देखील टाकायचा होता त्यामुळेच एक लॉ मेंबर म्हणजेच कोण लॉ कमिशनर नेमण्यात आला आणि अशा प्रकारे लॉर्ड मेकॉले जो होता त्याला या ठिकाणी पहिल्यांदा लॉर्ड पहिला लॉ कमिशनर या ठिकाणी बनवण्यात आला होता सोबतच जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता आता ते पद रद्द करून या ठिकाणी त्याचं पद वाढून भारताचा गव्हर्नर जनरल त्याला बनवण्यात आलं होतं ओके आणि यानुसारच आता नवीन बदल काय झाला तर मग जो प्रांतीय भाग होता आधी कसं होतो की मद्रास आणि बॉम्बे हे आपले आपले कायदे बनवत होते आणि विचारपूस करण्यासाठी बंगाल जो होता बंगालचा गव्हर्नर जनरल त्याला सल्ला घेऊन या ठिकाणी निर्णय घ्यायचे पण अठराशे ते तेहतीसच्या चार्ट ॲक्टने चार जे प्रांतीय अधिकार होते किंवा प्रांतीय कायदेमंडळ याला पूर्णतः नष्ट करण्यात आलं आणि या ठिकाणी आता फक्त केंद्रीय कायदेमंडळ काम करणार होतं आता कुठलाही ॲक्ट जो आहे तो गव्हर्नर जनरल आणि त्याची गव्हर्नर जनरलची काउन्सिल जी होती ते पास करून या ठिकाणी ब्रिटनला जाणार होता आणि ब्रिटनचं पार्लमेंट या ठिकाणी तो ॲक्ट पास करणार होता म्हणून आत्तापर्यंत जेवढे बी ॲक्ट होते अठराशे तेहतीसच्या आधीपर्यंत त्यांना रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतात आणि आत्तापासून म्हणजे आत्ता अठराशे तेहतीसनंतर जे की ब्रिटनची पार्लमेंट आता डायरेक्ट ॲक्ट पास करणार होती त्यामुळे त्यांना ॲक्ट म्हणतात हा देखील या ठिकाणी घटक महत्त्वाचा ठरतो तर अशा प्रकारे हे छोटे मोठे चेंजेस या ठिकाणी अठराशे तेतीसच्या चार्टर ॲक्टने करण्यात आले होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा या आधीचे लेक्चर सिरीज पाहण्यासाठी या ठिकाणी आमचा संपूर्ण भारताचा इतिहास या प्लेलिस्टवरती जाऊन बघू शकतात आणि तुम्हाला अत्यंत आवडेल असा ट्रिकी जो आहे या ठिकाणी भारताचा भूगोल आपण घेतलेला आहे सोबत महाराष्ट्राच्या वितेश संदर्भासह तर तुम्ही तो देखील प्लेलिस्टमध्ये दे जाऊन बघू शकतात धन्यवाद मित्रांनो